रायगडच्या हरिहरेश्वरच्या बोटीमध्ये रायफल्स सापडल्याची माहिती समोर येते। हरिहरेश्वरच्या बोटीमध्ये या रायफल्स सापडलेले आहेत। रायगडमधील हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळली होती, त्या बोटीमध्ये रायफल्स सापडलेले आहेत। जिल्हा प्रशासन सतर्क झालेला आहे, हाय अलर्ट रायगड जिल्ह्यामध्ये सध्या आहे आणि या बोटीमध्ये रायफल्स सापडल्या असल्याची मोठी बातमी आता आपल्या पुढे येते। पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे। AK-56 तीन रायफल्स या बोटीमध्ये आढळलेले आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये आज एक मोठी माहिती समोर आली आहे। रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धन मधील असलेल्या हरिहरेश्वर समुद्र किनारी एक संशयास्पदरित्या बोट सापडलेली आहे। आपण आताही पाहू शकतो, या ठिकाणी श्रीवर्धन मधला जो हरिहरेश्वर समुद्र किनारा आहे, या ठिकाणी पांढऱ्या रंगाची संशयास्पद बोट सापडलेली आहे आणि या बोटमध्ये शस्त्रास्त्र सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि बॉम्ब शोधक नाशक पथक असेल, अगर इथं जी ATF-सारखी पथक असेल, ही सगळी रायगडकडे वळलेली आहेत। रायगडमधला जो पोलीस ताफा आहे तो देखील या श्रीवर्धनच्या आणि हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी लागलेला आहे। आत्ता या ठिकाणी आपण पाहू शकतो की नेव्ही असेल, पोलीस असेल, यांच्या माध्यमातून ही बोट कशी बाहेर काढतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत। एकंदरीत या माध्यमातून आपण एक असं सांगू शकतो की रायगडमधली ही मोठी घटना आहे आणि या माध्यमातून कोणता तरी मोठा कट उघड झालेला आहे की ज्या माध्यमातून रायगड असेल, मुंबई असेल, अगर देशात असेल, मोठा घातपाताचा कट उघड झालेला आहे आणि हे कट उघड करण्यात रायगड पोलिसांना म्हणा लागेल नेव्हीला म्हणा यश आलेलं आहे। सचिन कदम, साम TV, रायगड। सचिन कदम आपल्या बरोबर आता फोनलाईनवरून जोडल्या गेलेले आहेत। सचिन, या बोटीमध्ये रायफल्स आढळलेले आहे, त्यामुळं आणखी भीती वाढलेली आहे। आता पोलिसांकडून अधिक कडक तपास केला जाणार आहे। आतापर्यंत नेमकी काय काय माहिती समोर आली आहे? आता या ठिकाणी आपण घटनास्थळी पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी समोर आपल्या बोट आहे आणि ही बोट वाहून जावी नये, कारण समुद्राच्या लाटांमध्ये हेळकावा खाणारी बोट आहे, ती पुन्हा रिटर्न जाऊ शकते। या भीतीने आता नेव्हीच्या जवानांनी ह्या बोटला बांधलेली आहे। स्थानिक लोकांकडून एक JCB आणला गेलेला आहे आणि या JCB ला ही बोट बांधलेली आहे। लाटांचा अगर पोलिसांचं कन्व्हिनियन्स असेल किंवा ज्यांना सुरक्षित वाटत, ही बोट या बांधली जाणार आहे। पोलीस मोठमोठे धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। AK-56 तीन रायफल्स या बोटीमध्ये आढळलेल्या आहे। घटनास्थळावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळली आहे। रायगड जिल्हा पोलीस दल सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि जिल्हाभरात नाकाबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळली आहे। या बोटमधून शस्त्र सापडल्याचं सांगण्यात येतं आहे। AK-56 तीन रायफल्स सापडल्याची माहिती समोर येते आहे, त्यामुळे रायगड प्रशासन आता सतर्क झालेलं आहे। हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोलिसांकडून संपूर्ण खबरदारी घेतली जाते, अधिकचा तपास केला जातो आहे। या बोटीमध्ये रायफल्स असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे। जिल्हा पोलीस दल घटनास्थळी दाखल आहे। पर्यटकांना त्या ठिकाणी जाण्यापासून मज्जाव केला जातोय। जिल्हाभरात नाकाबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे। साम TV चे प्रतिनिधी सुद्धा सध्या हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणचीही थेट दृश्य आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय। या बोटमध्ये AK-56 तीन रायफल्स सापडलेल्या आहेत आणि अधिकचा तपास आता पोलीस करत आहेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये आज एक मोठी माहिती समोर आली आहे। रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धन मधील असलेल्या हरिहरेश्वर समुद्र किनारी एक संशयास्पदरित्या बोट सापडलेली आहे। आपण आताही पाहू शकतो, या ठिकाणी श्रीवर्धन मधला जो हरिहरेश्वर समुद्र किनारा आहे, या ठिकाणी पांढऱ्या रंगाची संशयास्पद बोट सापडलेली आहे आणि या बोटमध्ये शस्त्रास्त्र सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि
बॉम्ब शोधक नाशक पथक असेल, अगर इथक जी एटीएस सारखी पथक असतील, ही सगळी रायगडकडे वळलेली आहेत. रायगडमधला जो पोलीस स्टाफ आहे तो देखील या श्रीवर्धनच्या आणि हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी लागलेला आहे. आत्ता या ठिकाणी आपण पाहू शकतो की नेव्ही असेल, पोलीस असेल, यांच्यामधनं यांच्या माध्यमातून ही बोट कशी बाहेर काढतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकंदरीत या माध्यमातून आपण एक सांगू शकतो की रायगडमधली ही मोठी घटना आहे आणि या माध्यमातून कोणता तरी मोठा कट उघड झालेला आहे की ज्या माध्यमातून रायगड असेल, मुंबई असेल, अगर देशात असेल, मोठा घातपाताचा कट उघड झालेला आहे आणि हे कट उघड करण्यात रायगड पोलिसांना म्हणा लागेल नेव्हीला म्हणा यश आलेलं आहे. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड. आणि यामुळे सध्या रायगडमध्ये पोलीस बंदोबस्तात सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात चोख नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर आलेली आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आले असल्याची माहिती मिळते. प्रत्येक वाहनाची सध्या कसून चौकशी केली जाते. या बोटीसंदर्भात अधिक माहिती काही समोर येते का, याबद्दल सुद्धा पोलिसांकडून आता चौकशी केली जाते. या बोटीमध्ये रायफल्स आढळून आल्यानं एकच खळबळ उडालेली आहे. जिल्हा प्रशासन आता सतर्क झालेलं आहे. पोलिसांकडून योग्य ती सगळी चौकशी केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. AK-56 3 रायफल्स यामध्ये सापडल्याची माहिती समोर येते. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात सुद्धा रायगड जिल्हाभर वाढ करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात चोख नाकाबंदी लागू करण्यात आली असून पोलीस यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आहे. सकाळच्या सुमारास हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर ही बोट आढळून आलेली आहे. सुरुवातीला ही बोट स्थानिक मच्छीमारांची असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता, पण या बोटीमध्ये शस्त्रास्त्र आढळून आले आणि त्यानंतर एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं आणि पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या बोटमध्ये AK-56 रायफल्स आढळलेल्या आहे. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडालेली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. दोन बोटींमध्ये हा शस्त्रसाठा आढळून आलेला आहे. साम टीव्हीची टीम सध्या या घटनास्थळी दाखल झालेली आहे. हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावरून ही थेट दृश्य आपण पाहतोय. या बोटीमध्ये रायफल्स आढळून आलेले आहे. त्यामुळे काही मोठा कट होता का, याबद्दलची माहिती आता पोलिसांकडून घेतली जाते. हरिहरेश्वर किनारपट्टी भागामध्ये, परिसरामध्ये आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासन सतर्क झालेलं आहे. पोलिसांकडून जिल्हाभरात नाकाबंदी केली जाते. प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जाते आणि या संदर्भात अधिक काही माहिती समोर येते का हे सुद्धा तपासलं जात आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे. हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी ही बोट आढळली आहे. या बोटीमध्ये शस्त्रसाठा सुद्धा आढळलेला आहे.